राम मंदिराचा लोकार्पण आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर संपूर्ण देशभरातून राम दर्शनासाठी रांग लागलेली पाहायला मिळाली. उत्तर प्रदेशमधील अयोध्येमध्ये सध्या कडाक्याची थंडी आहे. या कडाक्याच्या थंडीमध्ये सुद्धा रामभक्त मोठ्या संख्येने रामाच्या दर्शनासाठी आतुर झालेले पाहायला मिळतात. ज्येष्ठ नागरिकांपासून ते तरुणांपर्यंत सर्वच मोठ्या उत्साहात रामभक्तीमध्ये तल्लीन झालेले बघायला मिळत आहे. इतकी थंडी असूनही एक वेगळी ऊर्जा घेऊन रामभक्त मंदिराबाहेर गर्दी करताना बघायला मिळतात आणि अयोध्येतील प्रभू रामाच्या मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी. पाहूयात. सध्या अयोध्येमध्ये कडाक्याची थंडी आहे आणि या कडाक्याच्या थंडीचा सामना सर्वच जण करतायत. मात्र रामाच्या भेटीची इच्छा ही प्रत्येक रामभक्तामध्ये आहे आणि इतक्या कडाक्याच्या थंडीचे म्हणजे मी दाखवू शकतोय किती डिग्री सेल्सिअस तापमान या अयोध्येमध्ये आहे. इतक्या कडाक्याच्या थंडीत देखील रामभक्तांचा जो उत्साह आहे तो कमी झालेला नाही आहे. रामोत्सवाला सुरुवात झालेली असं म्हणायला हरकत नाही. इतकी गर्दी जी आहे ती रामाच्या भेटीसाठी जाताना पाहायला मिळते. मोठ्या प्रमाणात नागरिक जे आहेत, भक्तजण जे आहेत, देशभरातून जगभरातून आलेले नागरिक हे रामाच्या दर्शनासाठी इथे गर्दी करताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या दिवशी ज्या दिवशी रामप्रतिष्ठा होती त्या दिवशी कोणत्याही प्रकारच्या सर्वसामान्य नागरिकांना सोडण्यात आलं नव्हतं. मात्र तरी सुद्धा याच मुख्य प्रवेशद्वाराच्या पाया पडून रामाला भेटल्याचा आनंद ते व्यक्त करत होते. मात्र आता सर्वसामान्यांसाठी ही जी रांग आहे, दर्शनाची रांग आहे, ती सुरू केलेली आहे आणि प्रत्येक रामभक्ताच्या चेहऱ्यावरती रामाला भेटायला जाण्याचा आनंद, रामाला भेटणार असल्याचा आनंद हा उफाळून येताना पाहायला मिळतोय. रामोत्सवाची सुरुवात झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद नाईकसह कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, अयोध्या, उत्तर प्रदेश.